जो केमिकल सिलेक्ट केला जो इन्फिरियर केमिकल द अनसुटेबल टेक्निकली इनकरेक्ट केमिकल जो सिलेक्ट केला वो फक्त अटल सेतून न्ही वो केमिकल ऑलमोस्ट देशाचे सगळे जे वडले प्रोजेक्ट असा तातून सिलेक्ट केल्लो असा नॉट जस्ट अटल सेतू पण आता जो दिलीप बिल्डकॉन जो जुवारी ब्रिज बांधता तातून सुद्धा होच मटेरियल सिलेक्ट केल्लो असा आणि गोयानूच न्ही सगळ्याक म्हळ्यार इवन मुंबय आणि खंय खंय फॉर एक्झाम्पल जो नवशिवा आता ट्रान्स हार्बर लिंक चल्ला व्हडलो म्हणजे हजारांनी कोटीचो प्रोजेक्ट तातूंचो केमिकलाचो कॉस्ट फक्त ऑलमोस्ट 200 कोटी थंयच जाता तर येद्या लेवलाचेर इवन जो केमिकल तुमकां दिसत की बाबा हो सामको धाकटो मटेरियल म्हणून पूण बिकॉज ऑफ द एरिया अँड बिकॉज ऑफ द कॉस्ट हो हजार 100 कोटीचो स्कॅम हो ह्या केमिकलाचेरूच जाल्लो असा आणि आणि हांव कितें म्हणटा तें तुमकां कळटलें कित्याक इलेक्शना पयली घाई करून ह्या सरकारान बांबोळे टील आक्षे पर्यंत बायपास जो उघडला ताजेरूय आता एक पावस पयलो पडपाचो आसा ह्या पावसा नंतर त्या रस्त्याची कितें हालत जाता तुम्ही मुद्दम पळयात बिकॉज दीस सेम केमिकल हॅज बीन पुट वॉट हॅज बीन पुट इन अटल सेतू अँड दीस ब्रिज इज गोन टू हॅव द सेम प्रॉब्लम्स एज अटल सेतू तर आम्ही आज GSIDC वायस चेअरमॅन जे आसा बाब जोशुआ डिसुजा ज्यांचे कडल्यान काय ऐकूंक येना जावं इफ मिस्टर काब्राल वॉन्ट्स टू रिस्पॉन्ड ही कॅन रिस्पॉन्ड ऑर इफ द GSIDC चेअरमॅन हू इज द CM मिस्टर प्रमोद सावंत ही वॉन्ट्स टू रिस्पॉन्ड ही कॅन रिस्पॉन्ड आमकां दोन प्रश्न आसा पयली म्हळ्यार हो जो तुमकां सांगलें हांवें हो केमिकल वापरपाचें जें डिसिजन हॅज इट बीन टेकन बिकॉज ऑफ दीस सप्लायर्स प्रॉक्सिमिटी टू द सेंट्रल गव्हर्नमेंट सेंट्रल गव्हर्नमेंटाचो ताजे मिनिस्टरा कडेन कॉन्टेक्ट आसा म्हणून ताणें देशभर जितले पब्लीक प्रोजेक्ट्स आसा तातूंत बरो केमिकल सोडून आपलो केमिकल वापर म्हणून हो प्रेशरान हो सिलेक्ट जाल्लो काय ना हाजो प्रस्न हांव मागतां डॉक्टर प्रमोद सावंता कडल्यान हू इज द चेअरमॅन ऑफ GSIDC आनी दुसरो इशू आसा तो म्हाका दिसता थोड्या दिसान आपणूच भायर येवंक शकता पूण आय थिंक गव्हर्नमेंट ऑफ गोवा निड्स टू बी ऑनेस्ट विथ द पिपल L&T जो ब्रिज बांदला दे न्यू अबाउट दीस तांकां खबर आशिल्लें की हो केमिकल जो वापरला दॅट इज नॉट करेक्ट फॉर इट दॅट इज नॉट एप्रोप्रिएट इट इज टेक्निकली इनकरेक्ट म्हाका विचारूंक जाय हॅज L&T विथड्रॉन देअर गॅरंटी फॉर द अटल सेतू ब्रिज हे दोन प्रश्न हांव डॉक्टर प्रमोद सावंत चेअरमॅन ऑफ GSIDC मिस्टर जोशुआ डिसुजा वायस चेअरमॅन ऑफ GSIDC आणि बाब निलेश काब्राल PWD मिनिस्टर तिघांकूय विचारूंक सोदता तुमच्या माध्यमांच्यान तुम्ही मुद्दम हे ह्या तिघांकूय विचारचे आणि हो येदो व्हडलो स्कॅम जो झाला विच इज पुटींग लायव्ज ऑफ गोवन एट रिस्क हो हाजो खरो रिझन कितें हे IIT मद्रासान एक वर्स दोन वर्स कितें करीत रावत पूण खरो रिझन कितें आणि म्हाका दिसता इट इज अ टॅक्टीक टू डिले टील द गॅरंटी एक्सपायर्स आणि मागीर ते L&T घालूंक शकना असे कितें तरी हो एक षडयंत्र असा काय असे म्हाका संशय येता सो हे प्रश्न तुमच्या माध्यमांच्या मुद्दम तुम्ही या मंत्र्यांक विचारात आणि हे गोंयकारांक कळोवनी की वॉट इज द रियलिटी बिहाइंड अटल सेतूज करप्शन म्हाका बाब सुनील सिग्नापूरकराक PWD आणि एसफॉल्ट रस्त्यांचेर जे करप्शन जाता ताज्या बद्दल 2 मिनटां उलोवचे